नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. बालमित्रांनो, मागील तासिकेला आपण झोपाळा गेला उडून हा वाचनपाठ अभ्यासला. तर आज आपण ह्या पाठावर आधारित अभ्यास पत्रिका म्हणजेच वर्कशीट पूर्ण करूया. सर्वांकडे मराठी विषयाची अभ्यास पत्रिका आहे, तर सर्वांनी मराठी विषयाच्या ह्या अभ्यास पत्रिकेवरती तुमचं स्वतःचं नाव लिहा, आजची दिनांक लिहा. प्रश्न क्रमांक एक, एका वाक्यात उत्तरे लिहा. एक, तळ्यात किती बेडूक होते? कोण सांगेल तळ्यात किती बेडूक होते? दोन. अगदी बरोबर, लिहा लिहा सर्वांनी. तळ्यात दोन बेडूक होते. प्रश्न क्रमांक दोन, बेडकांना पाण्यात काय दिसले? बेडकांना पाण्यात दोन खांब दिसले. लिहा सर्वांनी, म्हणा आणि लिहा. बेडकांना पाण्यात दोन खांब दिसले. बेडकांना पाण्यात दोन खांब दिसले. तीन, बेडकांनी खांबांना काय बांधले? बेडकांनी खांबांना काय बांधले? बेडकांनी एक बेल आणून खांबांना बांधली. एका वाक्यात उत्तरे लिहा, त्यामुळे तुम्ही वेल हा शब्द तिथे लिहावयाचा आहे. बेडकांनी खांबांना काय बांधले? बेडकांनी एक बेल आणून खांबांना बांधली. चार, बेडकांनी वेलीचा काय तयार केला? बेडकांनी वेलीचा झोपाळा तयार केला. झोपाळा हा शब्द तुम्ही तिथे लिहावायचा आहे. बेडकांनी वेलीचा झोपाळा तयार केला. पाच, बेडूक झोपाळ्यावर बसून काय करू लागले? कोण सांगेल? बेडूक झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागले. बेडूक झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागले. तर पुन्हा एकदा आपण या प्रश्नोत्तरांचे वाचन आणि लेखन करूया. एक, तळ्यात किती बेडूक होते? तळ्यात दोन बेडूक होते. दोन, बेडकांना पाण्यात काय दिसले? बेडकांना पाण्यात दोन खांब दिसले. तीन, बेडकांनी खांबांना काय बांधले? बेडकांनी एक वेल आणून खांबांना बांधली. चार, बेडकांनी वेलीचा काय तयार केला? बेडकांनी वेलीचा झोपाळा तयार केला. पाच, बेडूक झोपाळ्यावर बसून काय करू लागले? बेडूक झोपाळ्यावर बसून झोके घेऊ लागले. प्रश्न क्रमांक दोन, रिकाम्या जागा भरा. तुमच्या अभ्यास पत्रिकेमध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहेत खाली. रिकाम्या जागा भरा. एक, एका तळ्यात दोन होते. काय होते पण? एका तळ्यात दोन बेडूक होते. तर तुम्ही बेडूक हा शब्द तिथे लिहावयाचा आहे. म्हणा आणि लिहा. एका तळ्यात दोन बेडूक होते. दोन, वेलीचा छानदार काय तयार झाला? कोण सांगेल? वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. सर्वांनी म्हणा आणि लिहा. वेलीचा छानदार झोपाळा तयार झाला. तीन, दोघेही बेडू त्यावर बसून काय करू लागले? दोघेही बेडू त्यावर बसून झोके घेऊ लागले. सर्वांनी म्हणा आणि लिहा. दोघेही बेडू त्यावर बसून झोके घेऊ लागले. चार, एकदा त्यांना पाण्यात दोन, कोण सांगेल? एकदा त्यांना पाण्यात दोन दिसले, पण काय दिसले? एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. पाच,
खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. हे दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. सर्वांनी म्हणा आणि तुमच्या अभ्यासपत्रिकेवरती लिहा. पुन्हा एकदा आपण वाचन आणि लेखन करूया. एका तळ्यात दोन बेडूक होते. दोन, प्रश्न क्रमांक दोन, वेलींचा छानदार झोपाळा तयार झाला. तीन, दोघेही बेडूक त्यावर बसून झोके घेऊ लागले. चार, एकदा त्यांना पाण्यात दोन खांब दिसले. पाच, ते दोन खांब नसून एका बगळ्याचे पाय आहेत. तर बालमित्रांनो, अशा प्रकारे